आयुष्य म्हणजे काय हे या बागेत आल्यावरच समजतं. आयुष्य जगायचं असतं तर कसं, तर या फुलांच्या सारखं, या पानांच्या सारखं, या निसर्गासारखं. म्हणूनच मला एक कविता आठवते, आयुष्य असंच जगायचं असतं, जे घडेल ते सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं, आयुष्य असंच जगायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसतं, तरी कुठे थांबायचं हे ओळखायचं असतं, आयुष्य हे असंच असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुख द्यायचं असतं, आयुष्य हे असंच जगायचं असतं. दुःख आणि वेदना मनात कोंडून ठेवायच्या असतात, हसतानाही आलं तरी इतरांना हसवायचं असतं, आयुष्य हे असंच जगायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावूनही धरतीला मात्र विसरायचं नसतं, आयुष्य हे असंच जगायचं असतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलं असंच म्हणायचं असतं, आयुष्य हे असंच जगायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं, आयुष्य हे असंच जगायचं असतं, आयुष्य हे असंच जगायचं असतं. नमस्कार, प्रियाज होम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही दिलेल्या सपोर्टमुळे आपलं चॅनल खूप छान असं पुढं चाललेलं आहे. तर आम्ही तुम्हाला नवनवीन रेसिपीज देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हीही नवनवीन रेसिपीज पाहून कशा होतात ते कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर आज आपण पाहणार आहोत मेथीचा झुणका. तर मेथीचा झुणका बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी एक गड्डा लसूण मी बारीक ठेचून घेतलेला आहे. त्यानंतर हळद, जिरे, मोहरी, थोडासा हिंग, लाल काश्मीरी लाल मिरची पावडर, घरगुती लाल तिखट, चवीनुसार मीठ, बेसनचं पीठ, फोडणीसाठी तेल आणि हिरवीगार अशी मेथी मी स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे. तर प्रथम आपण झुणक्याला लागणारी मेथी छान अशी बारीक चिरून घेणार आहोत. तर ही मेथी मी नीट करून घेतलेली आहे. आता यातलं थोडं थोडं करून मी बारीक अशी चिरून घेणार आहे. तर पहा छान अशी बारीक मी मेथी चिरून घेतलेली आहे. आता ही मेथी मी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता मी या मेथीमध्ये पाणी ओतणार आहे. तर मेथी आपली छान भिजते तोपर्यंत आपण चूल पेटून कढई तापायला ठेवूया. तर पहा चूल आपली छानशी पेटलेली आहे. आता मी याच्यावर ठेवून घेते कढई. कढई आपल्याला छान अशी तापून द्यायची आहे. तर पहा कढई आपली छान तापलेली आहे. यामध्ये प्रथम मी टाकून घेणार आहे तेल. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. प्रथम मी यामध्ये टाकते मोहरी. मोहरी आपली तडतडली की त्यामध्ये टाकायचं जिरे, बारीक ठेचलेला लसूण, कढीपत्ता, छान असं याला भाजून घ्यायचं. तर पहा लालसर रंगावर लसूण आपला छान असा भाजलेला आहे. आता यामध्ये मी घालते हिंग आणि हळद, त्याचबरोबर लाल तिखट, काश्मीरी पावडर,
आणि मीठ। आपल्याला छान तेलामध्ये हा मसाला भाजून घ्यायचा आहे। आणि सर्व मसाला भाजला की यामध्ये आपण घालणार आहोत ही मेथी। आता मेथी घातल्यानंतर छान असं याला हलवून घ्यायचं आहे। आणि एक मिनिट आपण झाकण देऊन या मेथीला पाणी शिटायसाठी ठेवून देणार आहोत। तर एक मिनिट झालेला आहे, आपण पाहूयात आपल्या मेथीला किती पाणी शिटलंय ते। तर घातलेल्या मिठामुळे आपल्या मेथीला छान असं पाणी शिटलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करत बेसन घालणार आहोत आणि जसा आपण झुणका वळतो तसा हा वळून घेणार आहोत। छान जितकं पीठ मावेल तितकं पीठ घालत घालत छान असा झुणका हलवून घ्यायचा। हलवताना गाठी होणार नाही याची काळजी घ्यायची आणि एकसारखं हलवत राहायचं। आता या पिठल्याला थोडासा मी पाण्याचा वरून हपका मारणार आहे आणि एक मिनिट पुन्हा याला झाकून ठेवणार आहे। तर एक मिनिट झालेला आहे, पाहूया आपला झुणका कसा झालेला आहे तो। वास अगदी घमघमीत असा सुटलेला आहे मेथीच्या पिठल्याचा आणि छान असं हे सुट्ट सुट्ट पिठलं आपलं तयार झालेलं आहे। अगदी कमी वेळात छान असं चविष्ट पिठलं तयार होतं। तर पहा, मेथीचा हिरवापणा ही अगदी छान असं टिकून राहिलेला आहे आणि पिठाच्याही आपल्या अजिबात गाठी झालेल्या नाही। छान सुटसुटीत असा खमंग झुणका आपला तयार झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया। तर पहा, खमंग असा मेथीच्या भाजीचा झुणका आपला तयार झालेला आहे। तुम्हीही करून पहा आणि हा झुणका विशेषतः भाकरीबरोबर, ज्वारीची, बाजरीची, मक्याची किंवा तांदळाची कोणत्याही भाकरीबरोबर खावा, खूप छान लागतो। खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला होता। त्याचप्रमाणे मेथीच्या भाजीचा आणखीन माझे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत, तेही तुम्ही पहा आणि कसे झाले होते हे मला कमेंटमध्ये सांगा।